ओम नमः शिवाय। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपण श्रीमंत बनावं, आपण इतका पैसा कमवावा जेणेकरून आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतील, पण प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही। पैसा कमवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट, खूप मेहनत करावी लागते, पण बऱ्याचदा काही लोकांना कमी वयामध्ये यश प्राप्त होतं। तर आज आपण पाहणार आहोत अशा काही राशी ज्यांना वयाच्या 30 वर्षांनंतर सफलता प्राप्त होते, ते धनवान बनतात। ज्योतिषशास्त्रानुसार पुढील 5 राशी 30 वर्षांपर्यंत काहीही कमवत नाहीत, पण त्यानंतर अचानकपणे त्यांना धनप्राप्ती होते, ते मोठ्या प्रमाणात पैसा कमावू लागतात आणि करोडपती बनतात। कुठल्या आहेत या 5 राशी जाणून घेण्यापूर्वी, जर तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे वृषभ रास। वृषभ राशीचे लोक हे जिद्दी स्वभावाचे असतात, परिश्रमाचे मोल यांना माहीत असते, त्याचं महत्त्व ते जाणून असतात। एकदा एखादा निर्णय घेतला तर त्यावर ठाम राहतात। हे लोक पृथ्वी तत्वाचे असल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये स्थिरता असते, अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली असं यांचं व्यक्तिमत्व असतं। हे लोक स्वतःला अनुशासित ठेवतात आणि त्यामुळेच जीवनामध्ये यश मिळवतात। नुसते विचार करण्यापेक्षा, मोठे मोठे स्वप्न पाहण्यापेक्षा काम करण्यावर यांचा विश्वास असतो। तसेच यांना अनावश्यक कार्यात वेळ घालवणे, खर्च करणे आवडत नाही, वेळेचे महत्त्व यांना माहीत असते। यांना शानदार जीवन जगण्याची हौस असते, त्यामुळेच हे लोक भरपूर पैसा कमवतात आणि वयाच्या 35 ते 40 वर्षापर्यंत श्रीमंत बनतात। मित्रांनो, दुसरी रास आहे कन्या रास। कन्या राशीचे लोक खूपच मेहनती आणि दृढ संकल्प करणारे असतात। हे लोक सतत श्रीमंत बनण्यासाठी नवीन नवीन उपाय शोधत असतात। कुठलाही निर्णय हे अत्यंत विचारपूर्वक घेतात। श्रम केल्याशिवाय धन प्राप्त होत नाही हे यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते। जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात करून यश संपादन करतात आणि वयाच्या 30 वर्षानंतर श्रीमंत बनतात। तिसरी रास आहे वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या लोकांकडे दूरदृष्टी असते, फारच चमत्कारिक असं त्यांचं व्यक्तिमत्व असतं। जगाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी या लोकांकडे असते। यांचं व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करतं। प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीमधील सातत्य या लोकांना दुसऱ्यांपासून वेगळं बनवतं। एखाद्या कार्यात जर अपयश आलं तरीही निराश न होता, खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने हे लोक कामाला लागतात आणि लवकरच यश संपादन करतात। वयाच्या 32 वर्षांनंतर खऱ्या अर्थाने कमाईला सुरुवात करतात आणि लगेचच यश मिळवून श्रीमंत होतात। चौथी रास आहे सिंह रास। सिंह रास ही अग्नितत्वाची राशी आहे। या राशीचे लोक सर्वांना आकर्षित करणारे, फारच प्रभावशाली, ऊर्जावान आणि आशावादी असतात। नेतृत्व करण्याची प्रचंड क्षमता या लोकांमध्ये असते। कुठल्याही कामात ते मागे राहणे पसंत करत नाहीत। स्वतःच्या अनुभवातून शिकण्याची यांची वृत्ती असते। हे लोक प्रचंड आत्मविश्वासाने भरलेले असतात। ज्या दिशेला पाय वळवतात तिथे यश प्राप्त करतातच आणि वयाच्या 30 ते 35 वर्षांपर्यंत श्रीमंत बनतात। मित्रांनो, 5वी राशी आहे मकर राशी। मकर राशीचे लोक वास्तवाशी जोडलेले असतात, म्हणजेच त्यांना वास्तवाचे भान असते। नुसतं कल्पना करण्यापेक्षा काम करण्यावर भर देतात आणि नेहमी बुद्धीचा उपयोग करून निर्णय घेतात। हे लोक विचारपूर्वक निर्णय घेणे आणि सावधगिरीने पैसा खर्च करणे या गोष्टींना वाव देतात आणि म्हणूनच वयाच्या 30 वर्षांपर्यंत श्रीमंत बनतात। तर मित्रांनो, या होत्या त्या 5 राशी ज्या वयाच्या 30 वर्षांनंतर खऱ्या अर्थाने पैसा कमावून श्रीमंत बनतात। यापैकी तुमची राशी कुठली आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।